बस उठा उठा, बस चल गप गप। हाँ उठा बघितला हा कसे ग केस आहे, किती गुंता झाला केसात, कापून कापून चांगल्या केसाची वाट लावलीस बाय। तेल नको घालू तू, ए बस गपचिप, तेल नको घालू, बस अशी पांडुरंग काय गो, ही खऱ्या सोन्याची माळकी काय का, तुला खोटी वाटते केलीस कधी कुठल्या पैशा? आई चार दिवस झाले, तू आज बघते तू बोलली नाहीस एका शब्दान, कुठल्या सावकारान दिली सांग तरी माझे बाय। माझ्याच पैशान केली, मागच्या महिन्यात रिंगा केल्यास 4 ग्रामच्या, आणतेस कुठून बाय माझे पैसे एवढे? पगाराचे साठ होते, हरामाचे नाहीत, गाठीला एक एक दागिना लावून ठेवलाय, उद्या तशीच वेळ आली तर हेच उपयोगी पडते। आयशीची ले तू, माझे 10 तोळ्याचे डाग यांच्या आजारपणात उपयोगी पडले, सगळे गेले, या अशा अशा पाटल्या होत्या। आई नानांचं पत्र आलं होतं का ग? एकदम नानांची आठवण काढलीशी, आठवण येते ग नेहमीच, नाना असले की बरं असायचं ना, ते रोज माझ्यासाठी ग्लुकोजचा पुडा आणायचे आणि मग बिस्किटांच्या वाटणीवरून भांडण, अण्णांनी मला मारलं ना तेव्हा इथेच तोपटत बसले होते, मला झाले आता म्हातारे, ते पण दिसत होता तेव्हा पत्र पाठवायचे नेमान, आता डोळ्यात फुला पडली, आता दुसरा कोण लिहून देणार तेव्हा धाडणार ते पत्र। माझ्या डोळ्याचा पण काय खरा नाही बघ, अंधुक अंधुक सा दिसायला लागला। आई तुला जुनं सगळं आठवतं का ग? तर हो सगळं आठवते, उलट नजर आधू झाली का आठव मोठी होती भांडण नेहमी नेहमी का ग भांडायचं नानांबरोबर, एवढी काय त्यांच्यात दुश्मनी होती? दुश्मनी सख्या भावापेक्षा जीव होता त्यांचा नानांवर, पण स्वभाव दुर्वासाचा एकदम स्ट्रिक्ट, त्याच्या पुढे काय करशील। शेवटी शेवटी तर असे रेकायचे ना सगळ्यांवर, अण्णा गेले तेव्हा सुटल्यासारखं वाटलं असेल ना तुला, म्हणजे हलकी झाली असेल तू, खरं बोल। ओरडायचे हाका मारायचे, तोंड पूस गोळ्या दे, मुताचा भांडा दे, लेंगा बदल कूस बदल, सगळ्याची सवय झाली, करत राहिले का पोरांच्या इवंचनेचे विचार यायचे नाही डोक्यात, त्यांच्यापेक्षा तुम्ही पोरांनी हैराण केलात मला, त्यांचा करण्यात तेवढा जीव गुतायचा। ते गेले हलकी कशन झड झाली, आई आई असं आई मी घेऊन जाईन ना तुला बच्चू भाईच्या हॉस्पिटलात, तिथे ना मोतीबिंदूचं चांगलं ऑपरेशन करतात। वाट बघ नरून येणार आहे, त्याला त्याच्या भाईगिरीतून वेळ मिळेल तेव्हा ना। एवढे 3-3 लेख आहेत तुझे पण एक कामाचा नाही, त्यापेक्षा असं कर लग्न कर त्यांची आणि सुना आण घरात, तेवढ्याच कामाला हातभार, सुने जरा डॉक्टरांकडे चल असं म्हणालीस ना की हाताला धरून घेऊन जाईल बघ तुला। कुठच्या तोंडात दुसऱ्याच्या लेकी मागायला जाऊ ते तरी सांग माझे माऊली, मी यांच्याचा स्वतःचा तरी भागलाय, हे काय कोणाचा हात पकडून आणतील वाटत नाही। नरूचा कर
त्याच्या पुढे काय बोलायची सोय आहे? बोलूच नको, त्याची तो सोय करतोय की नाही बघ। तेवढा सांगू नको, मी चांगली ओळखते त्याला। दुसऱ्याच्या मुस्काटात मारील फाड फाड, पण पोरीचा इशा निघाला की एका अक्षरान बोलायचा नाही। अगं पोरगी म्हटली की याच्या मस्तकाची शिर लागली उडायला।